आत्ताची सर्वात मोठी बातमी आता हाती येत आहे. मसुबावाडी येथील जी विहीर दुर्घटना झाली होती त्या विहिरीमध्ये 4 मजुरांचा मृत्यू झाला होता आणि याबाबत आता पोलिसांनी मात्र कारवाई केली आहे. विहीर मालक गिरीश विजय क्षीरसागर तसेच जो कॉन्ट्रॅक्टर आहे विश्वास गायकवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व जी माहिती आहे ती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे. या प्रकरणी विहीर मालक गिरीश क्षीरसागर याला अटक करण्यात आलेली आहे. मसोबावाडी येथील विहिरीच्या रिंग बांधण्याचे काम सुरू असताना मातीच्या ढिगाऱ्यामध्ये जावेद मुलानी, सोमनाथ गायकवाड आणि परशुराम चव्हाण, लक्ष्मण सावंत हे 4 मजूर गाडले गेलेले होते. मंगळवारी घडलेल्या या घटनेची माहिती रात्री उशिरा मिळालेली होती. खरं तर हे प्रकरण महाराष्ट्रभर चर्चेत होतं. NDRFची टीम असेल, स्थानिक गावकरी असतील, पोलीस प्रशासन असेल, या सर्वांनी मिळून एक परिश्रम करून ह्या 4 मृतदेहांना बाहेर काढण्यात ते यशस्वी झालेले होते. परंतु त्यानंतर मात्र स्थानिक गावकरी असतील आणि संबंधित नातेवाईक असतील यांनी एक आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता आणि हे प्रकरण चिघळलेलं होतं. त्यामुळे प्रशासनावर खूप मोठा एक प्रकारे दबाव आलेला होता आणि या प्रकरणी कोणावर गुन्हा दाखल होतोय, कशा पद्धतीने गुन्हा दाखल केला जातोय याची उत्सुकता मात्र पूर्ण महाराष्ट्राला होती आणि अखेर आज हा गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भात भिगवण पोलिसांनी विहीर मालक गिरीश क्षीरसागर आणि रिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा विश्वास गायकवाड यांच्या विरोधात या ठिकाणी काम करताना मजुरांच्या जीवाला धोका होऊ शकतो याची कल्पना असताना आणि कोणत्याही प्रकारच्या सुरक्षितता न बाळगता मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर क्षीरसागर याला तातडीने अटक करण्याची प्रक्रियाही पूर्ण केलेली आहे अशी माहिती मिळत आहे. आत्ताची खरं तर सगळ्यात मोठी ही बातमी म्हणता येईल. खरं तर एवढी मोठी घटना झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल का नाही अशी शंका होती, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिस हे आता विश्वासाला पात्र ठरत आहेत असंच काही साधा या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे. यानंतरच्याही अपडेट आम्ही आपणापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस, मराठी न्यूज, मसोबावाडी, इंदापूर. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.